ज्वारीच्या पिठाचे पापड करताना बरेचदा ज्वारी ही आंबवून घेतली जाते किंवा मग ती भिजवून तीन दिवसानंतर तिचा चीक काढला जातो नंतर पापड बनवले जातात नाहीतर मग कुणी डिंकाचे पाणी लावून लाटूनसुद्धा कणिक भिजवून हे पापड तयार करत असतात तर आज आपण ज्वारीचे पापड जे बघणार आहोत ते अगदी साध्या पद्धतीने ज्वारी न धुता ज्वारीच्या पिठाचे अगदी छान पांढरे शुभ्र असे तयार होणारे पापड बघणार आहोत हे अगदी कमी तेलकट आणि पांढरे शुभ्र तयार होतात यामध्ये मी ज्वारी भिजवून अजिबात घेतलेली नाही आहे ज्वारी फक्त घ्यायची आणि दळून आणायची आणि हे ज्वारीचे पापड अगदी सहजरित्या एकाच दिवसात तयार होतात चला तर मग वेळ न वाया घालवता अशा पांढऱ्या शुभ्र खमंग अशा ज्वारीच्या पापडाच्या रेसिपीला आपण करूया सुरुवात जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं घेतलेली आहे ज्वारी ही आपली नॉर्मल आपण जे भाकरी बनवतो ती ज्वारी आहे तर मी इथं एक किलो प्रमाण ज्वारीचं घेतलेलं आहे ही ज्वारी आता आपल्याला निसून स्वच्छ घ्यायची आणि चक्कीवरून पीठ तयार करून आणायचं तर हे पीठ बनवताना पीठ एकदम आपल्याला जाडसर किंवा खूप बारीकसरही दळून आणायचं नाही ज्याप्रमाणे आपण बेसन दळतो त्याप्रमाणे हे ज्वारीचं पीठ तयार करून आणायचं हे स्वच्छ चाळून घ्यायचं हे ज्वारीचं चा पीठ चाळून घेतल्यानंतर आता आपण एखाद्या खोलगट पातेल्यामध्ये हे पीठ पूर्णपणे घेणार आहोत तर हे पीठ आता इथं अर्ध पातेलं माझं झालेलं आहे एक किलोचं हे पातेलं आहे आणि आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं तर पाण्याचंही असं मी अंदाजेच वापर केलेला आहे पाणी आपल्याला अंदाजेच घालायचं आहे आणि एकदम पातळ असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठेही गाठी राहता कामाने असं प्लेन हाताच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला बारीक एकदम स्मूथ बॅटर जसं तयार करतो त्याप्रमाणे हे तयार करून घ्यायचं आहे तर पाणी आपल्या अंदाजानुसार आपण यामध्ये कमी अधिक करू शकता तर पाणी घातल्यानंतर एकदम स्मूथ बॅटर कसं तयार होतं हे आता मी तुम्हाला दाखवते तर हे बघा एखादा चम्मच घालायचा आणि अगदी यामध्ये एकही गाठ न राहता हे बॅटर आपल्याला असं तयार करून घ्यायचं तर भरपूर पाणी घालून मी इथं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं एका एक भांड्यामध्ये पाणी तापट ठेवायचं याच्या आपल्याला कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत तर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्वारीचं आपलं जेवढं पीठ आहे त्याच्या तीन पट इथं पाणी घेतलेलं आहे तर तीनपट अगदी अंदाज आपला परफेक्ट असा होतो तर आता मी यामधलं काही पाणी साईडला काढून ठेवते नंतर जर गरज पडली तर आपण हे पाणी यामध्ये घालणार आहोत तर तीनपटपेक्षा मी एक तांब्य इथं जास्त पाणी ठेवलेलं होतं तर अंदाजे आपल्या हाताखाली थोडंसं पाणी गरम असू द्यावं तर त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार तीळ घालायचे तिळाने हे पापड्या खूप छान होतात आणि जे बॅटर आपण प पा, पातळवालं पिठाचं साईडला करून ठेवलं होतं ते आता यामध्ये टाकायचं तर लक्षात असू द्यावं गॅसची आस मोठीच असावी मोठी जर नसेल तर यामध्ये गाठी येण्याची शक्यता असतात तर आज आपल्याला गॅस जी आहे ती मोठी ठेवायची आहे आणि हे अगदी न थांबता गरागर असं फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये जे सगळं आपलं बॅटर आहे पातेल्यामध्ये ते टाकून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामवर असे पांढरे शुभ्र असे बुडबुडे यायला तयार होतात तर आपला हा चीक या बुडबुडे आल्यानंतर शिजला असं समजल्या जातो तर झाकून याला दहा मिनटं आपण बारीक गॅसवर ठेवायचं तर झाकल्यानंतर असं व्यवस्थित मिक्स करत जायचं हे पातेलं गच्च भरल्यामुळं मी इथं अजिबात झाकलं नाही आणि हा चीक याप्रमाणे तयार झाला जर तुम्हाला चीक तयार झालेला कळत नसेल तर थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं चीक टाकून बघायचा त्यानंतर मी एक आता एक कॉटनचा कापड आथरून ह्या पापड्या आता टाकून घेते तर हा चीक आपला मीडियम झालेला आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असा नाही तर अगदी ह्या जरी तुम्हाला आता जाडसर दिसत असतील तरीही वाळल्यानंतर अगदी पातळ अशा ह्या पापड्या तयार होतात तर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार लहान मोठ्या जशा पापड्या हव्या असतील तशा तुम्ही इथं टाकू शकता मी एक कॉटनचा कापड आतरून ह्या पापड्या पूर्णपणे आता यावर टाकून घेते जसजसा जसा चीक थंड व्हायला लागतो तसतसा हा चीक घट्ट व्हायला लागतो घट्ट झाल्यानंतर पळी थोडीशी फिरवायची कारण जर घट्ट पापड्या झाल्या तर मग भेगा पडतात आणि पातळ झाल्या तर निघणारच नाहीत तर माझ्या पूर्ण पापड्या ज्या आहेत त्या इथे टाकून झालेल्या आहेत मी पांढरा शुभ्र असा कापड वापरते त्यामुळे कलर या पापड्यांना अजिबात लागत नाही जर कलरचा कापड घेतला तर बरेचदा त्या कापडाचा कलर या पापड्यांना लागतो तर दिवसभरानंतर तुम्ही बघू शकता ह्या पापड्या किती छान अशा सुकलेल्या आहेत तर अतिशय छान अशा ह्या पापड्या सुकलेल्या आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं जर पापडी जाड झाली टाकण्यामध्ये तर तिला या प्रकारे काही तुम्हाला दिसत असतील त्याप्रमाणे भेगा पडतात तर आता हे पालथं करायचं जे कॉटनचं कापड आहे ते त्यावर पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि पाण्याचा शिंपडा दिल्यानंतर आता ह्या पापड्या आपण काढून घेणार आहोत तर या पद्धतीनं पाण्याचा शिंपडा दिल्यानंतर अगदी दोन मिनटं झाल्यानंतर ह्या पापड्या अलगद अशा या कॉटनच्या कापड्याच्या निघतात तर बघा किती छान अशा या पापड्या आपल्या या कॉटनच्या कापडाच्या निघत आहेत तर दिसताना जरी तुम्हाला जाड दिसल्या तरी आता मी व्हिडिओ दाखवत आहेत अतिशय पातळ अशा ह्या पापड्या आपल्या इथं तयार होतात तर दोन्ही बागू बाजूनी बघा तुम्ही अतिशय छान अशी ही पापडी आपली सुकून इथं रेडी झालेली आहे आता या कॉटनच्या कापडच्या जे पापड्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला याच पद्धतीनं सगळ्या काढून घ्यायच्या आहेत काढून घेतल्यानंतर ह्या पापड्या आपल्याला एक दिवस पुन्हा उन्हामध्ये सुकवायच्या आहेत तर एकत्र जरी ह्या सुकवल्या तरी ह्या अगदी पटकन सुकतात कारण ह्या खूप पातळ अशा झालेल्या आहेत मी ज्वारीचे पापड तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने इथं करून दाखवलेले आहेत न ज्वारी आंबवता न ज्वारी धुता अशा ह्या एक दिवसानंतर वाळल्यानंतर आपल्या पापड्या अशा इथं तयार होतात तर तुम्ही बघू शकता या प्रोसेसमध्ये आपण कुठेही ज्वारी आंबवणे त्याचा चीक करणे अशा कुठल्याही पद्धती इथं न वापरता अगदी एकाच दिवसात ज्वारीचे पापड तयार होणारे इथं करून दाखवलेले आहेत आता हे पापड पूर्णपणे सुकलेले आहेत आणि हे पापड मी तुम्हाला आता तळूनसुद्धा दाखवते की कि किती छान आपले पापड इथं तयार झालेले आहेत तेल कड़ तर तेल कडकडीत गरम करायचं आणि गरम झाल्यानंतर ह्या पापडी आपण तेलामध्ये तळून किंवा मग तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता तर मिठाचं प्रमाण तिळाचं प्रमाण जिरं तुम्हाला जे पण यामध्ये आवडत असेल ते तुम्ही घालू शकता तर मी इथं खूप जास्त असं काहीही न घालता फक्त मीठ आणि तीळ यामध्ये घातलेले आहेत जिरं घालताना यामधला व्हिडिओ स्किप झाला होता त्यामुळे क्षमस्व तर ह्या पापड्या आपल्या अगदी छान इथं रेडी झालेल्या आहेत अगदी अजिबात याला तेल कुठेही साचत नाही अशा ठिसूळ अशा पापड्या आपल्या इथं रेडी होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व इतरांना नक्की शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जातं जेव्हा पण आम्ही व्हिडिओ अपलोड करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद